नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विखरणी शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचं जी परिस्थिती आणि तिचा जो शाळेवर झालेला परिणाम आहे त्या परिणामाबद्दल एक छोटीशी कविता मी रचलेली आहे त्या स्वरचित कवितेचं नाव आहे कुठे हरवली माझी शाळा ती सादर करतोय मार्च महिना सुरू झाला आणि साखर झोपेच्या झाल्या अवकळा मार्च महिना सुरू झाला आणि साखर झोपेच्या झाल्या अवकळा कारण सकाळी उठून पाटी अन दफ्तर घेऊन सुरू झाली होती सकाळची शाळा अर्धा मार्च संपला दुपारी लागू लागल्या होत्या जळा आणि तशातच समजले की हळूहळू दुखू लागलाय अख्ख्या जगाचाच गळा सगळीकडे हाहाकार माजला आणि अवघा संसार अन माणसंच म्हणाली पळा पळा अन काय ते म्हणतात कोरोना नावाच्या आजाराने सगळ्यांच्याच हृदयात येत आहेत कळा कोरोनापायी आजी आजोबा भावंड नातलग सर्वांनाच लागलाय घरचा लळा पण आम्हा विद्यार्थ्यांचं काय हो प्रत्येक जण आम्हाला सांगतंय बाहेर कोरोना आहे घरातच खेळा खेळ तर कोरोना खेळतोय आपल्यासोबत खेळ तर कोरोना खेळतोय आपल्यासोबत आपण फक्त काळजी घ्या आणि विनाकारण बाहेर जाणं टाळा सरकार जे सांगतंय डॉक्टर जे सांगतायत ते सर्व नियम पाळा नाही म्हणता म्हणता अर्धा वर्ष उलटला नाही म्हणता म्हणता अर्धा वर्ष उलटला आता आठवतोय आमच्या लाडक्या गुरुजींचा खडू आणि फळा मी तुम्हाला विचारतोय कुणी सांगेल का कुठे हरवली माझी शाळा कुठे हरवली माझी शाळा